नमस्कार मित्रांनो, खबरे जरा हटके या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काय बातमी आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊ. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी तयार केलेले नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. केंद्र सरकारने कांद्याची साठवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. 2020 मध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याची माहिती दिली. चालू वर्षात सरकारने 56,000 टन कांद्याची साठवणूक केली होती. कांद्याचे भाव अजूनही बहुतेक शहरामध्ये 100 रुपयापेक्षा जास्त आहेत. याचा परिणाम म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील MMTC मार्फत सरकारला कांदा आयात करावा लागत आहे. PTIला या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. पुढील वर्षी 2020 मध्ये सुमारे 1,00,000 टन कांद्याची साठवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेड या संस्थेकडे कांद्याच्या साठवणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. नाफेड मार्च-जुलैमध्ये रब्बी हंगामात उत्पादित होणारा कांदा खरेदी करणार आहे. मुसळधार पावसामुळे कांद्याचे उत्पादन यंदा 26% घटले आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे. कांद्याच्या दरातील वाढ रोखण्यासाठी सरकारने पावले उचलली आहे.